आज या जवळजवळ 4-5 पिढ्या ज्या आमच्या इथे कंपाऊंडमध्ये आहेत आणि सर्वच्या सर्व मराठी बांधव इथे राहत आहेत आणि ह्या मराठी लोकांसाठी हे महाराष्ट्राचं सरकार जर मराठी लोकांच्या पाठी उभं नाही राहत असेल तर मग त्याचा फायदा काय? माझा प्रश्न मुख्यमंत्र्यांना आहे, मुंबई कोणाची आहे? परप्रांतीयांची आहे, अल्पसंख्याकांची आहे की मराठी माणसाची आहे? मराठी माणसाला बाहेर जावं लागतंय, इथे त्यांना जागा मिळत नाही. पोस्टर रोड आमचा विरोध नाही, पण आम्हाला इथेच भरत ना हे पाहिजे. आम्ही आमचं फक्त इथे या जागेवर रिडेव्हलपमेंट मागतोय. आम्हाला आमच्या येथील कोणताही रहिवासी आमच्यापासून जाऊ नये, कारण इथे आम्ही 100 पेक्षा अधिक काळ इथे आमचा वास्तव्य आहे. त्यासाठी आम्हाला रिडेव्हलपमेंट लवकरात लवकर करून द्यावी आणि जे काही मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे कोस्टल रोडचं त्यांनी ते खुशाल करावं. पण इथे महाराष्ट्रात मुंबईतून मराठी माणसांचं अस्तित्व संपवू नये. आता हा संताप का आहे हे चाळकरी नेमके मुख्यमंत्र्यांना काय सांगू पाहतात हे तुम्हाला सांगतो. तर प्रकरण एका अख्ख्या चाळीचं आहे. 17 गिरणी कामगारांची घरं महापालिकेकडनं जमीनदोस्त केली जाणार आहेत अशी भीती आहे. वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी दक्षिण मुंबईच्या किनारी भागात सागरी किनारा मार्ग उभारण्यात येतो आहे. मात्र या कोस्टल रोडच्या एका जोड पुलाच्या आड येत असल्यानं ही कारवाई होणार आहे. त्यामुळे महालक्ष्मी परिसरातल्या मॉडर्न मिल कंपाऊंडमधील 7 एक चाळ जमीनदोस्त होण्याची भीती नागरिकांना वाटते. महालक्ष्मी इथं 7 रस्त्याजवळ प्रस्तावित पूल सागरी किनारा मार्गाला जोडण्यात येणार आहे. हा पूल केशवराव खाडे मार्गावरून जातो. इथेच मॉडर्न मिल कंपाऊंड इथल्या 17 कुटुंबियांची चाळ पुलाच्या आड येते. त्यामुळे मुंबई महापालिकेनं या चाळीला नोटीस दिली आहे. ब्रिटिश काळामध्ये मॉडर्न मिलमधील कामगारांच्या राहण्यासाठी बोमेजनी पपेटी यांनी महालक्ष्मी इथं घरं बांधली. 1902 सुमारास 6 चाळी इथे उभारण्यात आल्या. पुढे 1930 सुमारास इथे दुमजली इमारत बांधण्यात आली. इथल्या कामगार वसाहतीमध्ये 156 कामगारांची कुटुंबं राहत आहेत. पण आता कोस्टल रोड प्रकल्पामुळे 17 कुटुंबं रस्त्यांवर येणार आहेत. दरम्यान इथल्या गिरणी कामगारांच्या वसाहतीचा पुनर्विकास करता यावा म्हणून मालकसुद्धा प्रयत्नशील आहे. पण आता सागरी किनारा प्रकल्पाच्या कामात इथली एक चाळच जाणार असल्याने रहिवाशांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. आमच्या राहण्याची व्यवस्था याच परिसरात करण्यात यावी अशी मागणी इथले रहिवासी करत आहेत. मुंबईत आधीच मराठी माणसांचा टक्का घसरला, अशाच जर मुंबईतल्या मराठी बहुल भागात जर कोस्टल रोडच्या एका पुलासाठी मराठी माणसांच्या घरांवर पालिका बुलडोजर चालवणार असेल तर मराठी माणसांच्या संघर्षासाठी उदयाला आलेल्या शिवसेनेची राज्यात आणि महापालिकेत सत्ता असून उपयोग काय, असा सवाल आता लोकांना पडला. त्यामुळे या भयभीत चाळकरांना दिलासा मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ जर का फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.